समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611 611 88 आणि 27 1856 57। लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुधाचे दर कमी झाल्यामुळे मोठं संकट उभं राहिलंय। त्यामुळे आता राहुरीमध्ये दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। लॉकडाऊनपूर्वी शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी 30-35 रुपये प्रतिलिटर दर मिळायचा, मात्र आज परिस्थिती काही प्रमाणामध्ये पूर्वपदावर येऊन देखील शेतकऱ्यांना दुधासाठी केवळ 17 रुपये प्रतिलिटर दर दिला जातोय। वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये दिला जाणारा हा दर अत्यंत कमी आहे। सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ दूध दरवाढ करावी, अन्यथा दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। माझ्याकडं 85 गाया होत्या, 500 लिटर दूध होतं, तर 500 लिटर दुधामागे मला 35 रुपये भाव असल्यामुळं 1 लाख रुपये राहायचे, पण आज परिस्थिती अशी झाली भाव 18 रुपयावर आले, तर त्यामुळं मी गाया पण कमी केल्या आणि दूध पण कमी झालं। दूध कमी झालं तर त्यात काय झालं, माझा 60-65 हजार रुपये 10 दिवसाला पगार होतोय आणि 40-45 हजार रुपयाचं खाद्यच लागत आहे आणि नंतर बाकीचे 15-20 हजार रुपयाचं त्यांना 10 दिवसाला चारा लागतो। म्हणजे माझ्याकडे आज 0 उत्पन्न आहे, आज माझ्याकडे 1 रुपया सुद्धा राहत नाही। म्हणजे 5-6 महिने ह्या गोष्टीला झालेत, तेव्हापासून माझ्याकडं जवळजवळ 7-8 लाख रुपयाचा माझा नुकसान झाली आणि आजही समजा हेच दिवस जर असेच जर किती दिवस चालू राहतील, जर अजून 2-3 महिने जर चालू जर राहिले, तर हे दूध धंदा मोडकळीस येऊन माझ्यासारखे अनेक शेतकरी उद्ध्वस्त होतील। त्यामुळे ह्या व्यवसायावर शासनाने त्वरित लक्ष घालून आमच्यासारख्या असंख्य दूध व्यावसायिकांची मागणी 35 रुपये दूध दर व्हावा, ही असंख्य दूध व्यावसायिकांची मागणी ही मान्य करावी आणि हा व्यवसाय वाचवण्याचा शासनाने प्रयत्न करावा। दुधाला दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष देखील आक्रमक झालेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। 21 जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारलं गेलंय, तर यामध्ये शेतकरी देखील 100% सहभागी होणार असल्यामुळे हे आंदोलन आता अधिक तीव्र होणार आहे। कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट उभारले आहे, तरी या संकटातून शेतकरी कसा बाहेर पडला पाहिजे यासाठी आम्ही सरकारपुढे 4 मागण्या घेऊन आलेलो आहे। तर पहिली मागणी आमची अशी आहे, राज्याने प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान द्यावे, केंद्र सरकारने 30,000 टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं। या 4 मागण्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही सरकारपुढे उद्या आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन संयमाने असेल आणि आम्ही ग्रामदैवताला सकाळी ग्रामदैवताला अभिषेक करून सुरुवात करणार आहोत। आम्ही सहकारी संघ असेल, खाजगी दूध डेअऱ्या असतील यांना सर्वांना आम्ही विनंती केली 1 दिवसाचा बंद पाळून आपण या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करावा व सहभाग घ्यावा या आंदोलनामध्ये, कारण आज भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे। जर शेतीधंदा हा तोट्यात चाललेला आहे, जर हा धंदा असा कायमचा जर तोट्यात चालला तर 1 दिवस आपला देश अडचणीत येईल आणि आपला शेतकरी उद्ध्वस्त होईल। यासाठी आम्ही उद्या लाक्षणिक आंदोलन करत आहोत आणि सरकारला आम्ही इशारा देत आहोत, जर सरकारने आमच्या या मागण्या उद्याच्या आंदोलनात पूर्ण नाही केल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून बेमुदत आंदोलन असेल ते बेमुदत आंदोलन करू। मागच्या 2 वर्षापूर्वी केलं तर असं आणि आम्ही एकही थेंब शहराकडे दुधाचा जाऊ देणार नाही। यातून या सरकारने धडा घ्यावा व शेतकऱ्यांच्या
मागण्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करावं एवढी आमची विनंती आहे सरकार। दुधावरील जीएसटी मागे घ्यावा, राज्य सरकारने शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान द्यावं, निर्यात अनुदान 30 रुपये द्यावं इत्यादी मागण्यांसह हे आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।